अरे माझ्या घरात झुरळ कुठं झुरळ कुठून आलो? अरे कुठे गेलो? वरती कुठून चढतो? अरे थांब, अरे थांब ना. इथे का उभी आहेस? बरं वाटत नाही का? डॉक्टरना फोन करू? करू फोन. हे काय आहे राजन? काय? आपल्या घरात हॉलमध्ये कुणीतरी स्पाय कॅम्प फिट केलाय. मी कधी उठते, कधी झोपते, काय खाते, काय पिते, कुणाशी बोलते, कुणाला फोन करते, सगळं सगळं टिपतो हा कॅमेरा. का लावलास हा कॅमेरा राजन? मी घरात घुसून चार्ज करून हे इक्विपमेंट फिट करणार, कुणा बाहेरच्या माणसाचं काम नाहीये राजन. हनीमून अर्धवट सोडून इथे परत येणं, इथे आल्यावर माझ्याशी अबोला धरणं, तुझं विचित्र वागणं, अचानक बदलणारे मूड, फोन केलं तर फोन न उचलणं, बऱ्याचदा फोन स्विच ऑफ ठेवणं, आणि कॅमेरा का केलंस असं? काय केलंय मी? यू हर्ट मी राजन. आपण मनाना जवळ आलो आणि ती वेळ होती जेव्हा आपण पहिल्यांदा शरीरानं जवळ येणार होतो. ती रात्र आपल्या लग्नाची पहिली रात्र. त्या रात्री आपण शरीरानं एकमेकात विलीन होत असताना एका परमोच्च क्षणी तुझ्या तोंडून माझ्या ऐवजी प्रकाश, हो नो प्रकाश, प्लीज. एक नवरा म्हणून या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ लावायचा? संसार सुखी होण्यासाठी ऍडजस्टमेंट कराव्या लागतात, पण किती, कुठल्या थरापर्यंतच्या? रज्जू, तुला या गोष्टीबद्दल सरळ विचारावं तर इतक्या वर्षाच्या आपल्या प्रेमावर अविश्वास दाखवण्यासारखं होईल, आणि न विचारावं तर रज्जू दुसरा कोणी असता तर कुठल्या थरापर्यंत गेला असता मला माहित नाही, पण रज्जू फक्त तुझ्या प्रेमापोटी. खरं काय ते जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत ही जखम माझ्या हृदयात आयुष्यभर ठसठसत राहील. येस मॉर्निंग सर. मी दास, पी दास, विजन सेल्स कडून आलो आहे. व्हॅक्युम क्लिनरचे काही नमुने? नको सर, एकदा बघून घ्या ना प्लीज. अहो नको. नाही सर, मी आज मॉडेल्स दाखवणारच नाही आहे, फक्त ब्रोशर दाखवायला आलो. नको सांगितलं ना तुम्हाला. एक मिनिट, तुमच्याकडे एखादा मिनी साईज मॉडेल आहे का? ऑफकोर्स आहे मॅडम, तुम्ही ब्रोशर बघून घ्या ना. 8 साईजची वेगवेगळी मॉडेल्स आहेत, तुम्ही मॉडेल चूज करा, मी उद्या येऊन तुम्हाला डेमो देतो. उद्या काय उद्या? हा दिसला दरवाजा की वाजवायचा आणि शिरायचा लोकांच्या घरात. हा तुमच्या वस्तू खपवायच्या आणि लोकांच्या माथी मारायच्या. दुसरं येतं काय तुम्हाला? काय आहे का तुमच्याकडे? ISMR काय? ॲश्युरन्स आहे? सर मी तेच सांगतोय तुम्हाला, एकदा आमचं ब्रोशर बघून घ्या. मागे आमचं गॅरंटी कार्ड छापलेलं आहे सर. ते 10,000 रुपयात कुठेही छापून मिळतं. दुसरं काय? नाही सर तसं नाही, आमची कंपनी को सांगितलं ना. थँक्यू मॅम. नाही नको, आमच्याकडे झाडू आहे, कामवाली आहे, मी आहे ना, त्यामुळे हा एवढा मोठा बंगला मी माझ्या हातानेच साफ करीन. रज्जू, रज्जू.
बारक्या माणसासमोर बाहेरच्या माणसासमोर असं काय बोलायची गरज होती का तुला? तू कधी कुठे काही बघत नाही आईक, माझं खरंच काही गॅरंटी नसते अशा गोष्टींची. काय झालं सांग ना, प्रॉब्लेम काय तुझा? बोलणार आहेस का? चला घेऊया विकत, घेऊया. चुकलं माझं, चल. बुलशिट. आता काय झालं? काय म्हणालास? बुलशिट. चुकलं माझं, सॉरी. चल बघू प्लीज. एक काम करा. हा, 3, 5 आणि 8 नंबरची मशीन घेऊन उद्या या अड्डेमध्ये आला. थँक्यू सर. ओके, थँक्यू मॅम. उद्या याच वेळेला येऊ. ओके ओके सर. तू मला काही ना विचार, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. कॅसेट ठेवली मी तिकडे, ती ऐक. कॅसेट ऐकलीस? हो ऐकली. मग काय ठरवलंस? राजा, मी तयार आहे. म्हणजे? म्हणजे काय? मी तयार आहे. रजनी. राजा, आपल्या दोघांमध्ये भांडण झालं तर ती कॅसेट ऐकायची असं मी तुला सांगितलं होतं, तू मला नाही. अँड व्हॉट वॉज दॅट? टेप रेकॉर्डरचा शोध कोणी लावला? लाखो जणांनी लाखो. रजनी, मी बॅकसाईड बॅकसाईडला असलेले हे गझल नाईटचे पासेस सुद्धा मिळाले मला. गझल? चल ना लवकर, आता बघत काय उभा राहिलास? उशीर होतो, आपल्याला निघायचं पटकन. रजनी, मी मी काय सांगते ते तू ऐक. मी तुझ्यासाठी कपडे तयार ठेवले, तू तेच घालायचेस. ओके.